गांधीजींच्या विचाराने प्रेरित होऊन नंदुरबारच्या बाल शहीदांनी इंग्रज सरकारच्या विरोधात आंदोलन केले होते. त्यावेळी गोऱ्या अधिकाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात शिरीष कुमार मेहता यांच्यासह 5 जणांनी भारत मातेच्या स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणाची आहुती दिली होती. आज 9 सप्टेंबर रोजी या बाल शहीदांच्या 76व्या स्मृती दिनानिमित्त त्यांना स्मारक चौकात अभिवादन करण्यात आले. पोलीस दलाच्या वतीनं शहीदांना मानवंदना देण्यात आली. यावेळी शहरातील शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी त्यासोबत नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भारत माता की जय, बाल शहीद अमर रहे या घोषणांनी परिसरात देशभक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. बाल शहीदांच्या स्मृतिदिनानिमित्त आज नंदुरबार शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. DNA मराठीसाठी सलाउद्दीन लोहार, शहादा, नंदुरबार. माझं नाव रमणभाई शाह आहे. या घटनेचा मी चक्षुरेव साक्षीदार आहे. 9 सप्टेंबर 1942 चले जाव ठरावची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने गावोगावी जे प्रशिक्षण दिलं होते त्यात त्याचपैकी 1 महिना झालेला होता 9 ऑगस्टला. म्हणून नंदुरबारमध्ये हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन सर्व प्रशिक्षण काढलेलं होतं आणि त्याच्यामध्ये सर्व गावातून फिरून शेवटी या माणिक चौकामध्ये आल्यानंतर ते अडवलं गेलं, प्रशिक्षण अडवलं गेलं. 2 परत फिरले, पुन्हा आले आणि या दृष्टीने ते झाले आणि शेवटी त्यावर अतिशय गंभीर असा प्रसंग हा. लीडर जे होते ते ऐकायला तयार नव्हते आणि ते प्रशिक्षण पुढे घेऊन जायचा विचार करत होते. परंतु पोलीस पार्टी तिकीटला जे उभी होती त्यांनी ऐकलं नाही आणि शेवटी फायरिंगचा ऑर्डर देण्यात आला. त्याच्यामध्ये 5 विद्यार्थी त्याच्यात घेतले होते. संपूर्ण गाव त्या दिवशी बंद होते. दुसऱ्या दिवशी या सर्वांची सामूहिक स्मशानात झाली. तेव्हापासून या शहीदांचं स्मरण करण्यासाठी हा 9 सप्टेंबरचा दिवस आम्ही ऑब्झर्व करतो. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.